बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. उमेदवार बाहेरचा आहे, स्थानिक उमेदवार नाही. हे त्यांचं मंत्रिमंडळाचं काम, हे आमचं पाण्याचं किंवा आमच्या दृष्टिकोनाचं, हे अजिबात आमचा काही विषयच नाही. डमरू असो डमडमू असो तसं ते काही नाही. आधी त्याचा मला तर वाटत नाही वरळीतून त्याला 500 मतं पडतील. लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यामध्ये सध्या निवडणुकीचं वारंवात आहे, प्रचार शिगेला पोचला आहे आणि यामध्ये सध्या वरळीचा मतदारसंघ हा चर्चेत आहे, कारण आदित्य ठाकरे हे इथून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ठाकरे घराण्यातील एखादा व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे पूर्ण राज्याचं या मतदारसंघाकडे लक्ष आहे. तर आज आपण आलेलो आहे वरळी मतदारसंघामध्ये, तर इथल्या लोकांच्या, वरळीकरांच्या समस्या काय आहेत, आदित्य ठाकरे तिथे त्यांच्या समस्या सोडवतील का, त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहे वरळीकरांना. हो नक्कीच, तसं काही मला वाटत नाही, कारण काय उमेदवार बाहेरचा आहे, स्थानिक उमेदवार नाही. आदित्य ठाकरे यंग आहेत, तरुण आहेत, सुशिक्षित आहेत, समंजस आहेत. हो, चांगलाच पर्याय आहे, कारण आदित्य ठाकरे जर इथून लढवले तर ह्या मुंबईचं किंवा या आमच्या वरळीचं चेहरामोडं बदली होणार आहे. प्रश्न म्हणजे सर्वात जुन्या इमारती महत्त्वाच्या गोष्टी, जाऊन जुन्या इमारतीवर त्यांना घरं मिळणं. आता आमच्या समस्या म्हणजे त्यांच्याकडं मांडायला आम्ही जायचं कुठे असा प्रश्न येईल, कारण की एरियात त्यांचं राहण्याचं ठिकाण दुसरीकडे आहे वगैरे. सोडवतीलच असं शक्य वाटत नाही. आदित्य ठाकरे प्रश्न सोडवण्यात सक्षम आहेत असं वाटतं. सोडवणं आमच्या समस्या, बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा आमची जवळजवळ 15 वर्षाची लढाई आहे. आमचा पुनर्विकास व्हावा, जर आदित्य नाही आला पुनर्विकास होणार नाही ही आमची पूर्ण खात्री. ज्या काही समस्या असतील, डिडी जायचा समस्या असतील, डिडीचा पुनर्विकास असेल, त्या संदर्भात आदित्यजी नेमकं पाऊल उचलतील आणि वरळीकरांचं जे स्वप्न आहे बऱ्याच वर्षाचं ते पूर्ण होईल असं मला वाटतं. फायदा नक्की होणार, होईल होणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर तर होईलच होईल, पण आदित्याचं कामसुद्धा तरुण पिढी करता योग्य वाटतं आहे, त्याच्याकरता फायदा होईलच. तर बाळासाहेबांच्या आशीर्वादानंच सगळी गोष्टी चालू आहेत आणि नातू म्हणून तर प्रोत्साहन हे मिळेलच, बेनिफिट मिळेलच, परंतु की त्यांचं देखील कर्तृत्व आहे, भरपूर फायदा होईल. बाळासाहेबांचा बेनिफिट तर आहेच. अजून जरी नाही, ते पहिले अगोदर हे होत्या, आमदार होत्या, त्याच्यानंतर त्यांची कामं बघू, त्याच्यानंतर आम्ही ठरवू की मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे. नाही हो, भावी मुख्यमंत्री हे त्यांचं मंत्रिमंडळाचं काम, हे आमचं पाहण्याचं किंवा आमच्या दृष्टिकोनाचं, हे अजिबात आमचा काही विषयच नाही. नक्कीच थांबेल. नाही तसं काही थांबणार नाही. असं आता वरळीचा विकास म्हणजे ते सर्वजणिक आहे, सर्वांच्या हातात आहे 100 वर्षाच्या बिल्डिंगी, ते नाही. पण आदित्य जर आमदार झाले म्हणजे मुलगाच आहे, पण त्याला आता पदाप्रमाणे झाले म्हणायची पाळी येईल, तर फायदाच होईल जर आमदार झाला तर. केमचू म्हणून त्यांनी स्वागत जर केलं तर आपल्याला वाईट वाटायची काय जाऊ शकत नाही, तर त्यांनी स्वागत करू नये का. गुजराती इथं मुंबईमध्ये राहतो, जरी गुजरातचा असला तरी तो मुंबईमध्ये राहतोय. मुंबईमधल्या मराठी माणसाचा बाणा आहे, मान्य आहे, परंतु प्राधान्य दिलं आणि ते प्राधान्य देणं गरजेचंच आहे, परंतु ह्या लोकांना सामावून घेतलं तर काय वाईट आहे. नाही, ही टीका चुकीची आहे, कारण केमचो म्हणता अगोदर तर आपणच केलेलं ते. आदित्य ठाकरे आता आले, आपणच मुंबई आमची भांडेघासा तुमची ह्या अगोदर मराठी माणसानंच केलेले, तेव्हा आत्ता ते आपल्या डोक्यावर बसलेले आणि त्यांना आपल्या सामावून घेतलंच पाहिजे, याच्यामध्ये वेगळंच नाही काही. आज ते पण आपले एक पाठ आहे, आजच आलेले नाहीत ते, की बाबा ते आजच आलेत म्हणून त्याला आपण विरोध करायचा आहे. आज ते 50 वर्ष 60 वर्ष इथं राहत आहेत, जेव्हा देश आजाद झाल्यापासून इथे आहेत, तर आपण त्यांच्यावर विरोध करून चालणार नाही. हा एवढंच आहे की ते काय बघा, ते आपल्याला त्रास देत नाहीत. नाही नाही, त्यांचा क्षेत्र वेगळं आहे, ते क्षेत्र वेगळं आहे, हे क्षेत्र वेगळं आहे. त्यांनी बिग बॉस वाईज काम करावं. नाही नाही, ते काय म्हणजे तेवढं म्हणजे त्यांचं कदाचित डिपॉझिट पण जप्त होईल. कशी लढत होईल ते त्या आम्ही नाही बोलू शकत, आणि ती टक्कर देतील हे जनतेलाही समजलंय, आजच्या पेपरलाच आहे. आज त्यांची माघार घ्यावा किंवा त्यांना नोटिसा लागल्या हे आजच्या पेपरला आहे, तेव्हा हे आमच्या सारख्यानं बोलून काही याचा उपयोगही नाही. काय माहिती आहे का, अभिजित बिचुकले तो बिचुकलेच आहे,
कारण त्याला वाटलं बिग बॉसमध्ये मी चमकलो आणि आदित्यजी ज्यांच्या विरोधात उभा राहतोय खऱ्या अर्थाने त्याचं नाव घेण्यात अर्थच नाही, कारण काय त्याचं हाईच काय. त्या ठिकाणी जे उभे राहिलेले आहेत ते केवळ हे बुजगाव नाही माझ्या भाषेमध्ये म्हणे, आणि त्यांनी एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी TRP मिळवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध ते उभे राहिले, याच्यापेक्षा दुसरा कोणताही त्यांचा हेतू नसेल असं मला वाटतं. आदित्य बिचलो बिगले कॉमेडी भीक पाक बसला तो का खाली खिलवणं असतं बोलतात ना, ते डमरू असतो डम 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 वाहतो होतो तसं ते काही नाही. तर आदित्य त्याचा मला तर वाटत नाही वरळीतून त्याला 500 मतं पडतील, 500 जरी पडले ना तरी मेहरबानी आहे समजायचं, 500 पण मतं पडणार नाहीत वरळीतून. एक खाली ते खाली बोलतात ना ते बिग बॉसमध्ये ते एक जरा ॲक्टिंग केस हलवणे हे हलवणे ते हलवणे त्यासाठी एक कॉमेडियन होता त्या कॉमेडियनपासून तू येणार आणि जाणार. आपण या व्हिडिओमध्ये आदित्य ठाकरेंकडून वरळीकरांना काय अपेक्षा आहेत ते पाहिलं. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.